किती दिवशी आपलं उपोषण चालू आहे, काय महत्त्वाचं म्हणतात? माझी सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे, नवीन जे कामगार कायदे केंद्राचे आलेले आहेत त्याच्यात इंडस्ट्रीयल रिलेशनमध्ये जो आय आर कोडमध्ये फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट असा जो कायदा आहे त्यामुळे भविष्यामध्ये परमनंट नोकरी कामगाराची जाणार असून त्या ठिकाणी 3 आणि 5 वर्षाची त्याला नोकरी मिळणार आहे, त्याच्यानंतर त्याचं भवितव्य हे अंधारात राहणार आहे। आज 240 दिवस पूर्ण झाले की लगेच परमनंट नोकरी मिळत होती कामगाराला, आता ते पद्धत बंद झाली, मग त्याला बँक कुठली कर्ज देणार नाही परमनंट नसल्यामुळे, ना तो स्वतःचं घर घेणार, ना गाडी घेणार, ना फीज घेणार, ते म्हणजे घर अगदी जीवनावश्यक वस्तूसुद्धा तो बँकेकडून लोन काढून घेऊ शकत नाही, कारण आत्ताच तुटपुंजे पगार आहेत, निदान बँकेची स्लिप पगाराची स्लिप बघून बँका कर्ज तरी देतात, आता इथून पुढं ती कर्ज मिळणार नाहीत आणि कामगार तर उद्ध्वस्त होणार, परंतु त्याच्याचबरोबर सगळ्यात वाईट बाब ही आहे की ह्या देशाची इकॉनॉमिकल परिस्थितीसुद्धा ढासळणार आहे, कारण कामगार हा मुख्य ग्राहक आहे श्रमिक, तो कार्यालयात काम करणारा असेल, या बँकांमध्ये काम करणार असेल, कारखान्यांमध्ये काम करणारा असेल, असा करोडोच्या संख्येनं कामगार हा मुख्य ग्राहक आहे बाजारपेठेचा, त्याच्याच हाताला पैसे नाही राहिले तर भविष्यामध्ये हे सगळे उद्योग छोटे मोठे जे आहेत ते बंद पडतील, कुणी फ्रीज घेणार नाही, कुणी टी व्ही घेणार नाही, कुणी मोटरसायकल घेणार नाही, याचाही उद्योगपतींना विचार करायला पाहिजे आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे की असले कायदे काढू नका जेणेकरून भविष्यामध्ये शेख चिल्लीसारखी परिस्थिती होईल, ज्या फांदीवर म्हणजे ज्या श्रमिकाच्या ताकदीवर आपण बसलेलो आहे त्याच्यावरच कुऱ्हाड टाकली तर उद्या आपणच खाली येणार, अशी परिस्थिती त्यांची नाही व्हायला पाहिजे, म्हणून श्रमिकांच्या बाजूनं हे जे कायदे व्हायला पाहिजेत ते नाही झालेले, आणि जर हे आता महाराष्ट्रात इतर राज्यात लागू झाले महाराष्ट्रात लागू करू नये अशी आमची मागणी आहे, आणि त्याचप्रमाणे कोविडमध्ये जे कामगार काढलेत त्या 5 कारखान्यातले प्लास्टिक ओमिनियम, पॉलिबॉन इंडिया, राठी ट्रान्सपॉवर, त्याचप्रमाणे तुळजापूर देवस्थान, हरानी इंडस्ट्रीज, या सगळ्या कारखान्यातल्या कामगारांना कोविडमध्ये काढले, कोर्टानं आदेश दिलेत त्यांना परत घ्या म्हणून, त्यांनी कोर्टानी ॲडिशनल कमिशनर यांना डिसाईड करायला सांगितलं होतं, ॲडिशनल कमिशनरने डिसाईड केलेलं आहे की यांना कामावर घ्यावं म्हणून, तो निर्णय झाल्यावर पण काही कामगारांना काढून टाकलेला आहे, ह्या सगळ्या कामगारांना कामावर घ्यावं, रोजगार द्यावा त्यांना, काहीच मागणी नाही आमची, एवढीच एक मागणी आहे, कारण 6 दिवसांचा हा महायज्ञ आहे आणि आपल्या सर्वांसाठी हे मार्गदर्शन जे आहे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे प्रत्येकाने शांत राहायचं, आपापसात चर्चा करायची नाहीये आणि भाऊंचं मार्गदर्शन अतिशय गांभीर्यपूर्वक या ठिकाणी ऐकायचं आहे, नुसतं ऐकून न घेता तशी कृतीही करायची आहे। ओ शिवंत भाऊ तुम्ही आले बरोबर।